सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील दगडाचे खडे खाणारे 80 वर्षाचे आजोबा सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनलेले आहेत. गेली 31 वर्षे सातत्याने त्यांचा हा दिनक्रम सुरू आहे. पाहूयात यावरचा खास रिपोर्ट. जगावेगळी काहीतरी करायचे म्हणून अनेक जण कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत येत असतात, तर काही जण आपल्या अंगवळणी पडलेल्या छंदापायी चर्चेमध्ये येत असतात. असाच एक प्रकार साताऱ्यातील फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द गावामध्ये घडलेला आहे. या गावातील 80 वर्षाचे आजोबा त्यांच्या अनोख्या सवयीमुळे सध्या चर्चेत आले आहेत. ती सवय ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. हे बाबा रोज नित्य नियमाने पावशेर दगडेचे खडे खातात. रामभाऊ बोडके असे त्यांचे नाव आहे. गेली 31 वर्षे खडे खाण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडलेली आहे. मुंबई येथे 1889 माथाडीमधून निवृत्त झाल्यावर ते गावी आले आणि त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या दरम्यान त्यांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार केले, मात्र पोटदुखीचा त्रास थांबला नाही. मात्र गावातीलच एका वृद्ध महिलेने 3 दिवस माती खडे खाण्याचा अजब सल्ला दिला होता आणि रामभाऊ यांची पोटदुखी थांबली, मात्र खडे खाण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडली. गेल्या 31 वर्षापासून त्यांच्या नित्यनियमाची बनलेली ही सवय. रोज ते 250 ग्रॅम दगडाचे खडे कडाकड फोडून खातात. कॅल्शियम मिळत असल्याने अनेक व्याधीमधून मुक्त झालो असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या खाण्याबाबत अनेक डॉक्टरांनी खडे न खाण्याचे सांगून देखील हे 80 वर्षाचे बाबा हे दगडाचे खडे हे गुळाचा खडा फोडून खाल्ल्यासारखे चावतात. रामभाऊ बोडके यांच्या खडे खाण्याच्या सवयीमुळे त्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे ते सांगतात. मात्र डॉक्टरांनी अशा कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही, त्यामुळे या सवयीमुळे मात्र आदरकी 80 वर्षाचे बाबा परिसरात चांगलेच चर्चेचा विषय बनलेले आहेत. खायला सुरुवात केली तर हे कोणी सांगितलं मला, माझ्या झाडीची बिघडली आणि मग त्यांनी सांगितलं बाबा काळी माती खाल्ल्याच्या नंतर तुमचं बरं होईल, म्हणून मी ते प्रकार चालू केला आणि त्या मातीतला जो श्वास होता तो श्वास माझ्या नाकाला रुजला. आणि मग कुठं बसलं की हे दगड घे ते दगड घे, दाताखाली चावतो का बघ, किंवा एखादा टेस्टी लागला तर फोडू नका. म्हणजे 18 जातीचा खडक शिव मुरमाडी 18 जातीचा, त्याच्यात धुरकट असेल, पंचेट असेल, खराट असेल, राखेल असेल, तुपाट असेल, तेलकट असेल, म्हणजे अनेक प्रकारची त्याच्यात, म्हणजे त्याची चव आपल्याला कशी कळती त्याप्रमाणे खराट अशा प्रकारचा सगळा 18 जातीचा खडक मी टेस्ट घेतलेली आहे. आणि नेमकं मग आता ह्याच्यात काय ठरावं झालं, हे जे आता हे जे चालू आहे ह्याला माझ्या शरीराला कुठलाही सर्टिफिकेट न होण्याचा हा जो खडक आहे आता मी खातो आहे दगडी, ह्याला कुठल्याही पोटाला त्रास होत नाही, झाडेला नाही, पोटात कधी दुखत नाही, पोटाला कधी त्रास होत नाही. अशा बाबतीत हे सर्वांची मला ते म्हणजे माझा एक ते सर्वसाधारण तलपच आहे झाले. किती हे 90 पासून बघा, 90 सालाला सुरू केलं, 90 90 पासून पुढं किती होते आता सर्वसाधारण 31 वर्षे व्हायला आली बरोबर. 31 वर्षात असं कधी नाही झालं मला की आज मी गावाला जाताना सुद्धा माझ्या खिशात भरून येतो. गावात जातानाही खिशात असतो, शेतात गेलो काम करताना मी खिशात असतो. माझ्या 200 ते 250 ग्रॅम रोज खाल्ल्याशिवाय मला जमतच नाही, कारण तोंडच बंद असतं माझं. ह्या सगळ्या अवयाला सवय लागली, खाल्लं पाहिजे. आणि तोंडातली जी समजा तुमच्या काय लाळ फिरती, ती लाळ पूर्ण माझी कुठं थुकले जात नाही ना, त्याच्या ह्याच्यामुळं जेवढं निघणारं पाणी तोंडात असेल ते गिळलं जातं. म्हणून पोटातल्या सगळ्या पचनक्रियासुद्धा व्यवस्थितपणा सगळा आहे, अजिबात कसली त्याला इजा नाही. डॉक्टरांना वगैरे ह्या आधी आता परत दाखवण्याचा काही उपाय? डॉक्टरांना असं ना जाणबुजून नाही दाखवलं कुणाला, पण योगाकडे डॉक्टरकडे जावं लागलं. पित्ताचा त्रास झाला, त्याला सोनोग्राफी केली, मग दिसला असं आपल्याला त्यात काय साठलं आहे म्हणून सोनोग्राफीमध्ये. त्याच्यावर ॲक्सिडेंट झाला होता माझा बैलगाडीखाली खाऊन, त्यावेळेला माझं फुटं बरंच काढलेलं आहेत. ते फुटत नसतं काय निघालं, मग समजा कुठं काय सर्टिफिकेट झाला असता किंवा खडे झाल्याचे त्याचे तिथे गावलं असतं ना फुटोमध्ये, त्यांनी पूर्ण फुट शरीरातच काढलेले म्हणजे एंजिओग्राफीसारखं पूर्ण केलं आहे ती. त्याच्यात कुठं अजिबात अडथळा नाही, कुठला अजिबात काय नाही, दिसतच नाही किंवा हिचं काळपट वाटलं आहे किंवा कुठं आतल्या ह्याला शरीराला इजा झाली आतल्यात असं बी नाही, कुठं क्लिअर आहे सगळं, काय सुद्धा नाही. ते गेले 30 ते 31 वर्षापासून दगडाचे खडे खातात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना ती सवय लागून गेलेली आहे. नेमकं ह्यामागचं काय रिझन असू शकतं? आपण जे अन्न नियमितपणे खातो त्या नियमित अन्नापेक्षा वेगळ्या गोष्टी खाणं हा एक प्रकारचा आजार आहे आणि याबाबत समज गैरसमज खूप आहे. खरं तर
लहान मुलांमध्ये, गरोदर स्त्रियांमध्ये माती खाणं, खडू खाणं, पेन्सिली खाणं या गोष्टी बघायला मिळतात. आणि त्याचा अर्थ असा होतो की त्यांना बॉडी एक सिग्नल देते की कदाचित त्यांच्या शरीरातील रक्तातील हिमोग्लोबिन किंवा झिंकसारखं जे मायक्रोन्यूट्रियंट आहे त्याची मात्रा जी आहे ती आवश्यकतेपेक्षा कमी आहे आणि म्हणून त्यांना अशा प्रकारची इच्छा होते. याला इंग्रजीमध्ये पायका अशा आजाराचं नाव आहे. अशा वेळेला म्हणजे अशी इच्छा जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला किंवा तुमच्या पाल्यामध्ये म्हणजे तुमच्या मुलामध्ये जर तुम्हाला अशी सवय दिसून आली तर त्याचं हिमोग्लोबिन एकदा चेक करा, त्याला जंताचा आजार आहे की नाही हे बघा आणि मग जर तुम्ही त्याचं करेक्शन केलं तर निश्चितपणे काही आठवड्यामध्ये ते मूल जे आहे ती हे सवय सोडून देईल. गरोदर स्त्रियांमध्ये नियमित त्यांच्या जीवनापेक्षा कितीतरी जास्त मायक्रोन्यूट्रियंट्स आणि आयनची गरज असते. तेव्हा तुमच्या आजूबाजूला जे काही सरकारी केंद्र आहे तिथं जाऊन हिमोग्लोबिनची मात्रा तुम्ही चेक करा आणि त्या विनामूल्य गोळ्या सरकारतर्फे दिल्या जातात त्यांचं नियमितपणे त्या गरोदर मातेला सेवन करायला सांगा. तिची देखील ही सवय मोडून जाईल. आता आपण ह्या पर्टिक्युलर केसकडे येऊया जिथं हे जे वयस्कर बाबा आहेत ते गेल्या 30 वर्षांपासून माती आणि दगड खात आहेत. काय की अशा प्रकारच्या सेवनाची सवय ही एक कंपल्सिव्ह डिसऑर्डर असू शकते, म्हणजे न्यूरोलॉजिकल कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असू शकते. म्हणजे ती प्रत्येकामध्ये असेलच असं नाही, परंतु एकदा एखादी सवय लागली की मला हा दगड खायचा आहे, मला माती खायची आहे, मला पेंट खायचा आहे, मला बटणं खायची आहेत, तर ती कंपल्सिव्ह डिसऑर्डर होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष त्या गोष्टीच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यापेक्षा एक सवय म्हणून अगदी कॉमनली आपण बघतो बरेच लोक नखं खातात. म्हणजे नखांमध्ये जे केराटिन आहे त्यामुळे त्यांना काही मिळणार नसतं, पण ती एक सवय असते आणि ही सवय जाणीवपूर्वक समजावून मोडली गेली पाहिजे. त्याचं कारण काय की एखाद्या व्यक्तीला जर माती खाण्याची सवय लागली तर 2 प्रकारचे धोके असतात. एक तर ज्या आपण ज्या जगामध्ये राहतो जिथं पाणी आणि हवासुद्धा शुद्ध नाही तिथं माती ही शुद्ध असेलच असं सांगता येत नाही. तेव्हा एखाद्या खनिजाचा, एखाद्या जंतूचा संसर्ग सातत्याने पोटामध्ये जर झाला तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम त्यांच्या पोटातल्या लहान आतड्यावर, मोठ्या आतड्यावर, लिव्हरवर होऊ शकतात आणि एखाद्या मोठ्या आजाराची ते शिकार होऊ शकतात. तेव्हा थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं नियमित अन्न सोडून इतर काही खाण्याची इच्छा होणं ही एक हे एक वेगळेपण आहे जे आजाराचं निर्देशक असू शकतं. मग तो आजार शारीरिक अभावाने आलेला असू शकेल किंवा ती एक मानसिकता असू शकेल, म्हणजे ज्याला आपण एखादी गोष्ट सातत्याने करत राहण्याचा आजार ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असू शकेल किंवा कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट असू शकेल. तेव्हा या लोकांचं आश्चर्य न बाळगता शांतपणे त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी जर त्यांना समजावून सांगितलं, त्यातले धोके त्यांना सांगितले आणि त्यातून काहीही फायदा होणार नाही हे त्यांना बसून समजावून सांगितलं, तर निश्चितपणे अशा धोकादायक गोष्टींची सेवन करण्याची सवय ती व्यक्ती तर सोडून देईलच, पण त्याच्या आजूबाजूचे सुद्धा अशा काही गोष्टींच्या सेवनापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील. नमस्कार.